नमस्कार, राम राम। इयत्ता 5वीच्या पूर्व उच्च प्राथमिकच्या शेवटी परीक्षामध्ये गणित या विषयामध्ये अंकांची दर्शन किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी या उपघटकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न कशा पद्धतीने लवकरात लवकर सोप्या पद्धतीने सोडवायचे ते आपण आत्ताच्या दृश्यावकटामध्ये पाहूया। प्रश्न आहे, 51,325 या संख्येतील शतक व एकक स्थानांच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यांच्यामधील फरक किती आहे। या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले आहे की 51,325 ही जी संख्या आहे त्या संख्येमध्ये शतक व एकक स्थानांच्या अंकांची अदलाबदल करून काय करायचं, आपल्याला अंकांची अदला बदल करायची आहे। कोणत्या अंकांची अदला बदल करायची? शतक व एकक स्थानी असणाऱ्या अंकांची अदला बदल करायची आहे। आणि अदला बदल केल्यानंतर जी मिळणारी नवीन संख्या आहे ती नवीन संख्या आणि जी आधीची संख्या म्हणजे मूळ संख्या, पहिली जी आधी होती 51,325 ही संख्या, या दोन संख्यांमधला फरक किती हे आपल्याला विचारले आहे। आता पहा, 51,325 ही जी संख्या आहे, 51,325 ही संख्या जी आधी आपल्याला दिली आहे त्या संख्येमध्ये काय बदल करायचा, तर आपल्याला त्या संख्येमध्ये एकक व शतक स्थानचे जे अंक आहेत त्यांची अदला बदल करायची, म्हणजे एक नवीन संख्या तयार करायची आहे। जी दिलेली आहे ती 51,325 ही आपल्याला दिलेली पहिली संख्या आणि शतक व एकक स्थानांच्या अंकांमध्ये बदल केल्यावर मिळणारी दुसरी संख्या। आता शतक व एकक स्थानांच्या अंकांमध्ये बदल केल्यास कोणती संख्या मिळते बघा। आता आपल्याला संख्यांचे वाचन आले पाहिजे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार अशा प्रकारचे आपला वाचन आधी लिहिणे आवश्यक आहे। तर त्याच्यामध्ये आधी बघूया आपण शतक आणि एकक स्थान कोणकोणते अंक आहेत। हे एकक स्थानी 5 आहेत, शतक स्थानी 3 आहेत, यांची आपल्याला अदला बदल करायची आहे। म्हणजे 3च्या जागी 5 आणि 5च्या जागी 3 आणायचे आहे। हे अदला बदल केल्यानंतर कोणती संख्या मिळते बघा। अदला बदल केल्यानंतर आपल्याला 51,523 ही नवीन संख्या मिळते आणि पहिली गणितामध्ये दिलेली मूळची संख्या ती आहे 51,325 अशा दोन आपल्याला संख्या मिळाल्या। आता या दोन संख्यांची काय करायचं आहे, तर आपल्याला त्यांचा फरक काढायचा आहे। फरक काढणे म्हणजे वजाबाकी करणे, दोघांची वजाबाकी करायची म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे। आणि मग जी वजाबाकी आहे ती वजाबाकी आपल्या 4 पर्यायामध्ये कुठे आहे ते पाहायचे आहे आणि ज्या पर्यायामध्ये असेल तो पर्याय आपल्या उत्तराचा पर्याय असणार आहे। तर मग आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया। आपल्याला गणितात सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला दुसरी संख्या मिळाली आहे 51,523। आता करूया दोघांची वजाबाकी, या ठिकाणी फरक विचारला आहे म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया। 51,523 मधून 51,325 ही संख्या वजा करूया आणि जी वजाबाकी काय येते ती पाहूया। 13 मधून 5 गेले राहिले 8, 12 मधून 3 गेले राहिले 9, हात चाले 5 मधून 4 गेले राहिला 1 मध्ये गेला 0 0। 51,523 मधून 51,325 काढल्यानंतर किंवा 51,523 आणि 51,325 या दोघांमधला फरक हा 198 येतो। पर्यायामध्ये 198 ही संख्या दुसऱ्या पर्यायामध्ये आहे म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे। गणित एकदा अजून एकदा थोडक्यात समजून घेऊया। गणित आपल्याला सांगितलं काय, 51,325 या संख्येतील शतक व एकक स्थानांच्या अंकांची अदला बदल करून आपल्याला काय करायचं आहे, या ही जी संख्या दिली आहे त्या संख्येमध्ये शतक व एकक स्थानी जे अंक आहेत त्या अंकांची अदला बदल करायचे। म्हणजे शतक स्थानचा अंक एकक स्थानी न्यायचा आहे आणि एकक स्थानचा अंक शतक स्थानी न्यायचा आहे आणि एक नवीन संख्या तयार होणार आहे ती संख्या आणि आधीची दिलेली संख्या या दोघांचा फरक काढायचा आहे आणि तो फरक आपला कोणत्या पर्यायामध्ये आहे तो शोधायचा आहे।
तर जसे आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे गणित सोडवले तर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर असल्याचे आपल्याला दिसते. दुसरा प्रश्न सोडवूया. दुसरा प्रश्न काय पहा, 273,597 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे. प्रश्न आपल्याला दिला आहे तो पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेऊया. आपल्या ठिकाणी एक संख्या दिली आहे 273,597 या संख्येतील 7 या अंकाच्या, या संख्येमध्ये 7 हा अंक दोन वेळेस आलेला आहे. हा जो अंक आहे या 7 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक आपल्याला विचारला आहे. स्थानिक किमतीमधील फरक, फरक म्हणजे वजाबाकी करणे, ही बाब आपल्याला माहीत असली पाहिजे. आता हे जे या संख्येमध्ये 7 हा अंक आहे त्या 7 या अंकाची स्थानिक किंमत, आता 7 हा अंक या ठिकाणी दोन ठिकाणी आहे. एका ठिकाणी एकक, हा जो 7 अंक आहे तो एकक स्थानी आहे, आणि हा जो 7 हा अंक आहे तो कोणत्या स्थानी आहे पहा, एकक, दश, शत, हजार, दश हजार. हा दश हजार स्थानी आहे एक अंक, आणि दुसरा जो 7 आहे तो एकक स्थानी आहे. आता या दोन 7 मधला फरक आपल्याला काढायचा आहे, आणि या दोघांमधला फरक ज्या पर्याय क्रमांकामध्ये असेल तो पर्याय क्रमांक या प्रश्नाचा उत्तराचा पर्याय असणार आहे. तर पहा, 7 या दश हजार, 7 या दश हजार अंकाची स्थानिक किंमत किती होती ते पहा. 7 दश हजार म्हणजे 70,000, आणि दुसरे जे 7 आहे या 7 ची स्थानिक किंमत 7 एकक म्हणजे फक्त 7 असणार आहे. आणि आपल्या या ठिकाणी विचारले दोघांमधला फरक किती आहे, फरक काढणे म्हणजे वजाबा करणे. आता दोघांची वजाबाकी करूया. 70,000 मधून 7 काढायचे आपल्याला, तर माहिती आपल्याला वजाबाकी काय येणार आहे, 69,993 येणार आहे. पहा तुम्ही करून पहा वजाबाकी. 7 जर काढले, 10 मधून 7 दिले, राहिले 3, इथे या ठिकाणी 9 राहिले, 9 राहिले, 9 राहिले आणि 6, 69,993 ही काय असणार आहे या 2-7 स्थानिक किमतीमधील फरक असणार आहे 69,993. 69,993 ही संख्या पर्याय क्रमांक 4 आहे, म्हणून या प्रश्नाचा उत्तराचा पर्याय हा पर्याय क्रमांक 4 असणार आहे. तिसरा प्रश्न सोडवूया. तिसरा प्रश्न आहे 71,698 या संख्येतील 7, 8 व 6 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती. संख्या दिलेली आहे आपल्याला 71,698, आणि या संख्येमध्ये असणारे जे अंक आहेत त्यापैकी 3 अंक 7, 8 व 6 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती हे विचारले. आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज कोणाची करायची आहे, 7, 8 व 6 या अंकांच्या स्थानिक किमतींची. 71,698 या संख्येमध्ये 7 ची स्थानिक किंमत किती आहे, 8 ची किती आहे आणि 6 ची किती आहे ते सुरुवातीला आपल्याला पाहावे लागणार आहे. मग त्यामध्ये 7 ची स्थानिक किंमत पाहूया. 7 ची स्थानिक किंमत आहे 1,00,000, 10,000. 7 ची किंमत आहे 70,000. 8 ची स्थानिक किंमत पाहूया. 8 ची स्थानिक किंमत आहे फक्त 8, 8 एकक 9, 8. आणि 6 ची स्थानिक किंमत पाहूया. 6 ची स्थानिक किंमत आहे 1,00,000 म्हणजे 600. आता या तिघांची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. तिघांची बेरीज करूया, आणि बेरीज केल्यानंतर बिरी आलेली बिरीज ज्या पर्यायामध्ये असणार आहे तो पर्याय आपला उत्तराचा पर्याय असणार आहे. तर पहा, 70,000, 8 आणि 600 यांची जर आपण बेरीज केली, 70,000, 8 आणि 600 तर बेरीज येणार आहे आपली 70,608. 70,608 हा अंक पर्याय क्रमांक 3 आहे, म्हणून
या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. प्रश्न क्रमांक 4 सोडवूया. प्रश्न क्रमांक 4 काय आहे ते पहा. एका संख्येत 5 10 हजार 3 शतक 4 दशलक्ष व 7 एकक आहे. आता या ठिकाणी फक्त संक्षिप्त रूपे दह म्हणजे दश हजार, श म्हणजे शतक, दल म्हणजे दशलक्ष आणि ए म्हणजे एकक अशी संक्षिप्त रूपामध्ये लिहिलं आहे. 5 10 हजार 3 शतक 4 दशलक्ष आणि 7 एकक हे एका संख्येमध्ये आहे. तर या संख्येचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते. आपला पर्याय क्रमांक शोधायचा आहे. 4 पर्याय दिले आहेत. या 4 पर्यायांमध्ये 4 पर्यायांमध्ये कोणत्या संख्येमध्ये हे असणार आहे 5 10 हजार 3 शतक 4 दशलक्ष आणि 7 एकक हे आपल्याला पाहिजे आहे. आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. सुरुवात करूया. पहिल्यांदा 5 10 हजार शोधूया. 5 10 हजार म्हणजे काय. हजारावर 3 शून्य असतात. 10 हजार म्हणजे 4 शून्य झाले. 5 10 हजार म्हणजे 50 हजार. आता 50 हजार कोटी आहेत ते आपण सुरुवातीला शोधून काढूया. पहा पर्याय क्रमांक 1 मध्ये शोधूया, 2 मध्ये शोधूया, 3 मध्ये शोधूया आणि 4 मध्ये पण शोधूया. जो पर्याय या चारही अटी पूर्ण करेल. पहिली अट 5 10 हजार म्हणजे 50 हजार, दुसरी अट 3 शतक म्हणजे 300, चौथी अट म्हणजे 4 दशलक्ष म्हणजे 40 लक्ष 40 लाख आणि 7 एकक म्हणजे 7. या चारही अटी जो पर्याय पूर्ण करेल तो पर्याय हा उत्तराचा पर्याय असणार आहे. पहिली अट बघूया, 5 10 हजार म्हणजे 50 हजार कोणत्या पर्यायामध्ये आहे. तर पहा पहिल्या पर्यायामध्ये या ठिकाणी जी संख्या आहे एक दश शतक हजार दश हजार 5 10 हजार म्हणजे 50 हजार आपल्याला सापडलेली आहे. पहिली अट पहिल्या पर्यायाने पूर्ण केली आहे. दुसरा पर्याय ती अट पूर्ण करतो मध्ये पाहूया आपण. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा एक दश शतक हजार दश हजार लाख हे आले 5 लाख ही स्थानिक किंमत आहे. हा जो दुसरा पर्याय आहे दुसरा पर्याय पहिली अट पूर्ण करत नाही म्हणजे दुसरा पर्याय हा बाद या ठिकाणी बाद झालेला आहे. राहिले फक्त आपले 3 पर्याय पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 या तिघांमध्येच उत्तर असणार आहे. 2 पर्यायामध्ये असणार नाही. पर्याय क्रमांक 2 हा आपल्या उत्तराचा पर्याय होऊ शकत नाही. आता तिसरा पर्याय अट पूर्ण करतो का ते पाहूया. आपल्याला पाहिजे 5 10 हजार म्हणजे 50 हजार. तर बघा या ठिकाणी 5 या अंकावर पुढे किती शून्य पाठीमागे 5 या अंकाच्या पाठीमागे किती शून्य पाहूया. 1 दशशतक हजार म्हणजे याची किंमत झाली 5 हजार. आपल्याला पाहिजे 5 10 हजार म्हणजे 50 हजार. या ठिकाणी फक्त 5 हजार म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 3 चुकलेला आहे. 2 बरोबर 3 चुकलेला आहे म्हणजे उत्तर आता पर्याय क्रमांक 1 तरी असणार आहे किंवा पर्याय क्रमांक 4 तरी असणार आहे. बघूया पर्याय क्रमांक 4 हा अर्थ पूर्ण करतोय का. तर 5 10 हजार शोधूया म्हणजे 50 हजार. 1 दशशतक हजार 10 हजार म्हणजे हे झाले 50 हजार. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 यांनी पहिली अट 5 10 हजार ची पहिली अट पूर्ण केली आहे. म्हणजे पहिल्या अटीवरून आपल्याला उत्तराचा नेमका पर्याय कोणता आहे तो समजत नाही. त्यासाठी आपल्याला दुसरी अट पाहिजे आहे. जो पर्याय चारही अटी पूर्ण करणार आहे तो पर्याय काय असणार आहे. उत्तराचा पर्याय असणार आहे. दुसरी अट आहे पहा 3 शतक. शतक म्हणजे 100 आपल्याला माहिती आहे. 3 शतक म्हणजे 300. बघूया पहिल्या पर्यायामध्ये 3 हा अंक कुठे या ठिकाणी आहे. या 3 ची स्थानिक किंमत पहा 1 दशशतक म्हणजे 300 झाली. पहिल्या पर्यायाने पहिली अट पूर्ण केलेली आहे. दुसरा पर्याय आपल्या बघण्याची काही गरज नाही कारण सर्वच्या सर्व अटी पूर्ण केल्या पाहिजेत. दुसऱ्या पर्यायाने पहिली अटच पूर्ण केली नाही म्हणून हा बाद झालेला आहे. तिसरा पर्याय सुद्धा बाद ठरलेला आहे म्हणून तिसऱ्या पर्याय दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायकडे आपल्याला बघायचं नाही आहे. चौथा पर्याय बघूया. 3 अंक कुठे आहे या ठिकाणी आहे. 3 अंकाची स्थानिक किंमत आपल्याला 3 शतक पाहिजे. या ठिकाणी बघूया किती 1 दशशतक म्हणजे चौथ्या पर्यायाने दुसरी अट पूर्ण केली आहे. 2 अटी पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 ने पूर्ण केलेल्या आहेत. आता तिसरी अट पाहूया. तिसरी अट आहे 4 दशलक्ष
चार दशलक्ष म्हणजे 40 लाख. आता 40 लाख कोणत्या पर्यायामध्ये आहेत ते पाहूया. पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार मध्ये पहा. पर्याय क्रमांक एक मध्ये 4 हे या ठिकाणी आहे. बघूया 4 ची स्थानिक किंमत किती आहे. 4 दशलक्ष येथे काय पाहूया. 1, 10, 100, 1000, 10,000, 1,000,000 आणि 10 लक्ष म्हणजे पर्याय क्रमांक एक ने तिसरी अट ही पूर्ण केली आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 40 लाख सापडलेले आहे. पर्याय क्रमांक चार मध्ये सापडतात का ते पाहूया. पर्याय क्रमांक चार मध्ये 4 अंक या ठिकाणी आहे. या 4 अंकाची स्थानिक किंमत शोधूया. 1, 10, 100, 1,000, 10,000, 1,00,000 या ठिकाणी लाखच आलेले आहेत. आपल्याला पाहिजे 4 दशलक्ष, 40 लाख पाहिजे. पण या ठिकाणी होतात फक्त 4 लाख. म्हणजे पर्याय क्रमांक चारने तिसरी अट पूर्ण केली नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक चार हा पण बाद ठरलेला आहे. बघा पहिल्याचा पर्याय हा सर्व 4 ला 4 अटी पूर्ण करतात. शेवटची अट आहे 7 एकक आणि या ठिकाणी 7 एककच या 7 ची स्थानिक किंमत आहे. म्हणजे 5 दशलक्ष, 3 शतक आणि 4 दशलक्ष व 7 एकक हे 4ही अंक आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये संख्येमध्ये सापडतात. हा जो हे जी दिले आहे ते संख्येचे विस्तारित रूप दिले आहे. म्हणजे या 4ही अटी पर्याय क्रमांक एक पूर्ण करत असल्यामुळे या प्रश्नाच्या उत्तराचा पर्याय हा पर्याय क्रमांक एक हा असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 सोडवूया. प्रश्न क्रमांक 5 काय आहे पहा. या ठिकाणी आपल्याला एक 5 अंकी संख्या दिली आहे. या 5 अंकी संख्येमधील फक्त सुरुवातीचे 3 अंक आपल्याला माहिती आहे तर शेवटचे 2 अंक आपल्याला माहिती नाही. या ठिकाणी या 2 अंकांच्या जागी चांदणीचे चिन्ह लिहिले आहे. प्रश्न काय विचारवा. ही जी 5 अंकी संख्या दिली आहे आणि या संख्येतील चांदणीच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 27 आहे तर चांदणीच्या जागी येणारा अंक कोणता. आता या ठिकाणी आपल्याला या चांदणीच्या जागी कोणता अंक येतो तो शोधायचा आहे. चिन्ह 2 संख्यांसाठी चिन्ह समान वापरले आहे. चांदणीचे चिन्ह वापरले म्हणजे या एकक स्थानी जो अंक असणार आहे तोच हा या दशक स्थानी असणार आहे. पण तो कोणता अंक आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तो अंक शोधण्यासाठी आपल्याला एक संयोग दिला आहे, सुराग दिला आहे. तो म्हणजे या 2 अंकामधील या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक हा 27 आहे. या फरकावरून आपल्याला या चांदणीच्या जागी असणारी संख्या शोधता येईल. आता हे ही जी संख्या आहे एकक स्थानची आहे आणि ही दशक स्थानची आहे. आपल्याला उत्तर हे पर्यायावरून शोधता येईल. पहा पहिल्या पर्यायामध्ये 1 अंक दिला आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये 4 अंक दिला आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये 3 अंक दिला आहे, 3 अंक दिला आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये 5 अंक दिला आहे. या 4 पर्यायातील 4 संख्यांच्या सहाय्याने आपल्याला चांदणीच्या जागी कोणता अंक आहे तो शोधता येणार आहे. तर पहा पहिल्यांदा आपण या ठिकाणी या चांदणीच्या जागी 1 आहे असे समजूया. जर 1 हा अंक असेल तर संख्या तयार होईल 71 चा 511. मग आता 1 ची स्थानिक किंमत, एकक स्थानी असणाऱ्या 1 ची स्थानिक किंमत आणि दशक स्थानी असणाऱ्या 1 ची स्थानिक किंमत या दोघांचा फरक काढूया. जर फरक 27 आला तर पर्याय क्रमांक 1 हा उत्तराचा पर्याय होईल, अन्यथा होणार नाही. पहा एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक या दोघांचा फरक काढूया. याची स्थानिक किंमत होते 1 आणि याची स्थानिक किंमत होते 10. दोघांचा फरक काढला, फरक आला 9. पण आपला फरक किती पाहिजे 27. पण या ठिकाणी फरक आलेला आहे 9 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा उत्तराचा पर्याय होऊ शकत नाही. तर मग आता आपण दुसऱ्या पर्यायाकडे जाऊया. दुसऱ्या पर्यायामध्ये अंक दिला आहे 4 अंक चांदणीच्या ठिकाणी ठेवून पाहूया. या ठिकाणी चिन्ह सारखेच आहे, चांदणीचेच आहे दोन्ही ठिकाणी. म्हणून दोन्ही ठिकाणी असणारी संख्या ही एक सारखीच असणार आहे, भिन्न भिन्न असणार नाही. जर या ठिकाणी 4 असतील या ठिकाणी सुद्धा 4च असणार आहे. पाहूया पर्याय क्रमांक 2 मध्ये 4 ठरल्यानंतर काय संख्या तयार होते बघा. 71,544 ही संख्या तयार झाली. 71,544 मधील एकक स्थानची 4 आणि दशक स्थानची 4 या दोघांमधला फरक आपण काढूया. फरक जर 27 आला
तर पर्याय क्रमांक 2 हा उत्तराचा पर्याय होणार आहे, अन्यथा नाही। तर पहा दशक स्थानच्या 4 ची स्थानिक किंमत झाली 10, 40 झाली। दशक स्थानच्या 4 ची दशक स्थानाचे 4 अंक आहे त्याची स्थानिक किंमत झाली 40 आणि एकक स्थानाचे 4 आहे त्याची किंमत झाली 4। दोघांची वजाबाकी करूया, दोघांची वजाबाकी 36 आणि आपल्याला पाहिजे 27। या ठिकाणी सुद्धा आपल्याला 27 मिळालं नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा उत्तराचा पर्याय होऊ शकत नाही। आता तिसऱ्या पर्यायाकडे जाऊया। चांदणीच्या ठिकाणी आपण तिसऱ्या पर्यायाचा अंक 3 ठेवून पाहूया आणि काय संख्या तयार होतो काय 71533 ही संख्या तयार झाली आहे। मग 71533 ही जी संख्या तयार झाली त्यातले एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक या दोघांच्या अंकाच्या स्थानिक किमतीत फरक पाडूया। जर फरक 27 आला तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तराचा पर्याय ठरणार आहे नाहीतर नाही। पहा एकक स्थानच्या 3 ची स्थानिक किंमत होती 3 आणि दशक स्थानी असणाऱ्या 3 ची स्थानिक किंमत होते 30। दोघांचा फरक काढूया, 30 मधून 3 गेले राहिले 27, आपल्याला पाहिजे आहे 27 आणि या ठिकाणी मिळाले आहे 27 म्हणून पर्याय क्रमांक 3 हा उत्तराचा पर्याय होणार आहे। तर मग आता पर्याय क्रमांक 1 हा उत्तराचा पर्याय का नाही ते आपल्याला कळाले, पर्याय क्रमांक 2 हा उत्तराचा पर्याय का नाही ते कळाले, मग पर्याय क्रमांक 4 हा उत्तराचा पर्याय का नाही ते पण आपण पाहूया। 5 हे अंक ठेवूया तर काय होणार 71555 हा अंक म्हणून आपल्याला संख्या मिळते। यातील एकक स्थानचे जे 5 आहे त्याची स्थान किंमत 5 आणि दशक स्थानचे जे 5 आहे त्याची स्थान किंमत 50। दोघांचा फरक आला 45, आपला फरक पाहिजे आहे 27 पण या ठिकाणी 45 म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा नाही। तर पर्याय क्रमांक 3 हा पर्यायाचा उत्तराचा पर्याय आहे। तर का या ठिकाणी आपल्याला फरक 27 विचारलेला आहे, फरक 27 असला पाहिजे आणि पर्याय क्रमांकातील 3 हा अंक या संख्येतल्या या संख्येमध्ये असणाऱ्या चांदणीच्या ठिकाणी ठेवला तर त्या दोन एकक आणि शतक स्थानच्या अंकामध्ये फरक हा 27 येतो म्हणून पर्याय क्रमांक 3 हा उत्तराचा पर्याय आहे। प्रश्न क्रमांक 6 सोडूया। प्रश्न क्रमांक 6 काय पहा, या ठिकाणी आपल्याला एक 4 अंकी संख्या दिली आहे, ही 4 अंकी संख्या आणि त्या 4 अंकी संख्येमधले एकक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक या ठिकाणी लपवलेला आहे, त्याच्या जागी चांदणीचे चिन्ह दिले आहे। काय म्हणले, या संख्येत म्हणजे ही जी दिली 4 अंकी संख्या आहे ती संख्या या संख्येत चांदणीच्या जागी असणाऱ्या अंकांची दशमी किंमत समान असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 0 आहे तर चांदणीच्या जागी येणारा अंक कोणता असेल हे आपल्याला विचारले आहे। चांदणीच्या जागी येणारा अंक कोणता असेल तर आपण शोधूया। पहा आधी गणित समजून घेऊया व्यवस्थित, आपल्याला काय विचारले आहे ते पाहूया। आधी ही 4 अंकी संख्या आहे हे आपल्याला समजले, त्या 4 अंकी संख्यामध्ये 2 अंकाच्या ठिकाणी चांदणीचे चिन्ह दिले आहे म्हणजे एकच सारखे चिन्ह दिले आहे, याचा अर्थ एकक स्थानी जो असणारा अंक आहे तोच शतक स्थानी सुद्धा असणार आहे, हा याचा अर्थ झाला आहे। आणि काय सांगितलंय, या असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान असून, आता दर्शनी किंमत समान असून दर्शनी किंमत म्हणजे काय, जे आपल्या डोळ्याला दिसते ते, उदाहरणार्थ 1 हा आपल्याला डोळा दिसतो याची दर्शनी किंमत जे दिसते तेच 1, या ठिकाणी 7 हे डोळ्याला जे 7 दिसतात म्हणून याची दर्शनी किंमत 7च आहे। उदाहरण पहा 2358 ही एक संख्या आहे तर थोडंसं आधी दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत काय आहे या दोघांचा आधी फरक समजून घेऊया। 2 हा जो हा अंक आहे याची दर्शनी किंमत 2च आहे, जे दिसतात ते, पण स्थानिक किंमत 2 ची 2 होऊ शकत नाही तर स्थानिक किंमत काय पहा 1,00,000 म्हणजे या 2ची स्थानिक किंमत 2,000 आहे आणि दर्शनी किंमत 2 आहे। तसंच या 3ची दर्शनी किंमत 3च आहे, जे दिसते ते 3च आहे आणि स्थानिक किंमत 1,00,000 म्हणजे 300 आहे, दर्शनी किंमत 3 आणि स्थानिक किंमत 300। तसेच या 5चे दर्शनी किंमत 5च आहे आणि स्थानिक किंमत 1,50,000 आहे आणि 8ची स्थानिक किंमत 1 म्हणजे 8 झाली आणि दर्शनी किंमत
8 आहे. हा दोघातला फरक आहे दर्शन किंमत आणि स्थानिक किमतीमधला. तर मग काय म्हणलंय, दर्शन या परत ग्रंथाकडे जाऊया. दर्शन किंमत समान आहे या चांदणीच्या जागी असणाऱ्या अंकाची आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक, स्थानिक किमतीतील फरक किती आहे, शून्य आहे. फरक म्हणजे वजाबाकी. दोघांची जर वजाबाकी केली तर किती आली पाहिजे, शून्य आली पाहिजे. आणि मग विचारले तर चांदणीच्या जागी येणार अंक कोणता असेल. आता या प्रश्नामध्ये आपल्याला दोन अटी दिलेल्या आहेत, त्या दोन अटींची पूर्तता जो पर्याय पूर्ण करेल तोच पर्याय उत्तर असणार आहे. तर पहा आपण आता पर्यायानुसार पाहूया. पहिला पर्याय दोन अटी पूर्तता करतो पाहूया. या चार पर्यायांपैकी जो पर्याय या दोन्ही अटींची म्हणजे दर्शन किंमत समान आणि स्थानिक किमतीची फरक शून्य या दोन अटी जो पर्याय पूर्ण करेल तो पर्याय या प्रश्नाचा उत्तराचा पर्याय असणार आहे. पहिल्यांदा बघूया दोन. सुरुवातीला आपण या चांदणीच्या ठिकाणी दोन अंक ठेवून पाहूया. पहा 77 संख्या होते 7222 ही संख्या तयार झाली. तर पाहूया पहिली अट काय, दर्शनी किंमत समान. दर्शनी किंमत या दोनची दर्शनी किंमत दोन आहे आणि या दोनची पण दर्शनी किंमत दोन आहे. पहिला पहिली अट पहिल्या पर्यायाने पूर्ण केली. आता दुसरी अट पूर्ण होते का पाहूया. तर काय विचार, स्थानिक किमतीतील फरक शून्य पाहिजे. तर मग स्थानिक किमतीतील फरक बघूया. या दोनची स्थानिक किंमत होते 1.200 आणि या दोनची स्थानिक किंमत होते 2 एकक म्हणजे 2. तर त्यांची वजाबाकी आली 198. फरक आला 198. फरक किती पाहिजे, शून्य पाहिजे फरक. या ठिकाणी आलं 198 म्हणजे पहिला क्रमांक एक हा दोन्ही अट पूर्ण करत नाही. एक अट पूर्ण करतो पहिली पण दुसरी अट पूर्ण करत नाही. म्हणून पर्याय क्रमांक एक हा पर्यायाचा उत्तराचा पर्याय होऊ शकत नाही. दुसरा पर्याय पाहूया. पहा या चांदणीच्या ठिकाणी शून्य ठेवून पाहूया. तर संख्या तयार होते 7020. तर पाहूया दोन्ही अटी पूर्ण करतो का हा पर्याय. पहिली अट आहे काय, अंकांची दर्शनी किंमत समान असून शून्य आणि एकक स्थानी असणारे शून्य आणि शतक स्थानी असणारे शून्य या दोघांची दर्शन किंमत समान आहे. पहिली अट पूर्ण झाली. आता दुसरी अट पूर्ण होती का पाहूया. दुसरी अट काय आहे, स्थानिक किमतीतील फरक शून्य पाहिजे. एकक स्थानी असणाऱ्या शून्यची स्थानिक किंमत आहे शून्य आणि शतक स्थानी असणाऱ्या शून्यची स्थानिक किंमत आहे शून्य. दोघांची वजाबाकी करूया. वजाबाकी म्हणजे फरक काढूया. तर फरक आला शून्य. आपल्याला अट काय सांगितली, स्थानिक किमतीतील फरक शून्य आला पाहिजे आणि या ठिकाणी शून्य आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक दोन हा उत्तराचा पर्याय होत आहे. आपल्याकडे पर्याय क्रमांक एक हा उत्तराचा पर्याय का नाही, दोन हा उत्तराचा पर्याय का आहे हे कळाले. तसे पर्याय क्रमांक तीन हा उत्तराचा पर्याय होत नाही करून पाहिजे ते कळेल आपला. आणि पर्याय क्रमांक चार हाही उत्तराचा पर्याय होत नाही. आपल्याला पाहिजे काय, उत्तराचा पर्याय. पर्याय क्रमांक दोन हा उत्तराचा पर्याय आहे हे आपल्याला समजले आहे. बाकीच्या दोन पर्यायांचा पडताळा नाही घेतो ते चालते, त्याची काही घेण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणजे हे येणारच नाही आहे कारण पर्यायामध्ये जे दिलेले चार पर्याय असतात त्यामध्ये फक्त एक पर्याय हाच उत्तराचा असतो, तीन पर्याय नसतात. म्हणून उत्तराचा पर्याय आपल्याला सापडला की बाकीच्या पर्यायाचा विचार करायचा नाही, वेळ आपला वाया घालवायचा नाही. तर या प्रश्नाचा उत्तराचा पर्याय हा दोन आहे.